अमरावतीमधले एक उमेदवार आहेत ते म्हणजे आनंदराज आंबेडकर. त्यांचा प्रचार सध्या सुरू आहे, प्रचाराच्या मध्यातच आपण त्यांना गाठलेला आहे. त्यांच्या प्रचाराच्या बद्दल सुद्धा काही वावड्या उठत आहेत, त्याच्याबद्दलचे प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. महत्वाचं आहे ते म्हणजे की एक आंबेडकर मवियामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये होते, त्यांचं काही जुळलं नाही, पण तिथं आनंदराज आंबेडकरांनी निर्णय घेतला आणि त्यांनी मवियाला पाठिंबा सुद्धा देऊन टाकला. याच्याबद्दलचं सुद्धा आपण गोष्टी समजून घेणार आहे. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर त्यांना स्वतःला वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे, तिथं एमआयएमनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की खर तर एमआयएमचा पाठिंबा जो आहे तो त्यांना मिळालेला आहे, पण आनंदराज आंबेडकरांच्या या प्रचारामध्ये ते इथं असले उमेदवार आहेत याच्यावरनं सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. काही महत्वाचे प्रश्न आहेत जे आपल्याला आनंदराज यांच्याकडनं जाणून घ्यायचे आहेत. एक म्हणजे ज्या पद्धतीनं पाठिंबा मिळवण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते इतर पक्ष करताना पाहायला मिळतात, मोठे मोठे पक्ष, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ठाकरे गट असेल, पण इथं आनंदराज आंबेडकरांना मात्र तुम्ही बोललात आणि लगेच पाठिंबा मिळालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा तुम्हाला पाठिंबा मिळालेला आहे. नाही, यामध्ये प्रश्न नाही कारण का मी असं सांगितलं होतं त्यांना, तुमचा उमेदवार असेल तर मी उभा राहत नाही. कारण आंबेडकरी विचारांच्या मताचं डिव्हिजन होऊ नये, विभाजन होऊ नये ही माझी इच्छा होती. आणि त्यामुळे मग त्यांनी शेवटी असा निर्णय घेतला की नाही तुम्ही उभे राहा, आम्ही आमचा उमेदवार मागे घेतो. आणि त्यामुळे त्यांनी होल हार्टेडली आज पाठिंबा दिलेला आहे. आणि आमचे सर्व म्हणजे आमच्या रिप्लेस सिन्हा असेल किंवा वंचित बहुजन आघाडी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळं त्यांचे सर्व कार्यकर्ते होल हार्टेडली काम करत आहेत, म्हणजे पूर्ण स्वतःला झोकून देऊन काम करत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्याचबरोबर एमआयएम यांनी सुद्धा एकंदरीत या संपूर्ण त्यांच्या जवळजवळ आम्हाला 2 दिवसापूर्वी त्यांनी पाठिंबा दिला आहे, त्याच्या आधी त्यांनी पूर्णपणे इन्स्पेक्शन केलं, वातावरण कसं आहे बघितलं. आज आंबेडकरी समाज कुठेही गावागावात जा, संपूर्ण आंबेडकरी समाज माझ्या मागे एकत्र येतोय हे त्याने बघितलं. त्यांच्या लक्षात आलं की बाबासाहेबांचा आंबेडकरी समाज आज आंबेडकरांच्या मागे आहे, त्यामुळं जर आपण इथे यांना पाठिंबा दिला तर नक्कीच हे निवडून तर 100% येतील, परंतु जातीवादी पक्षांना हे चारही मुंड्या चित करतील. आणि म्हणून त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर प्रकाश भाऊ अण्णा शेंडगे धनगर समाज नेते आहेत, त्यांचा ओबीसी महासंघ आहे, त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला आहे. कारण त्या सर्वांनी एकंदरीत वातावरण हे मतदारसंघाचं बघितलंय आणि त्यामुळे ह्या सर्वांनी माझा पाठिंबा दिलेला आहे. खरं तर तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, पण तुमची म्हणजे तुमच्या समोर जे आव्हान जसं तुम्ही म्हटलात तशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर कुठेतरी एक वेगळी विचारसरणी घेतलेले व्यक्ती आहे, त्यांच्याबरोबर तुम्ही एक उमेदवार म्हणून सामना करणार आहात, अशा परिस्थितीमध्ये आव्हानं वाढलेली पाहायला मिळतात का तुम्हाला? काय त्यांच्याविरुद्ध जे काही तुम्ही आता म्हणताय त्यांच्याविरुद्ध ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचंड रोष आहे. आणि खास करून बीजेपी मधल्या असणाऱ्या कॅडरला तो उमेदवार पसंत नाही आहे आणि त्यामुळे तो उमेदवाराविरुद्ध अंतर्गत प्रचंड धुसफूस आहे. त्यामुळेच आपण पाहिलं असेल की अमित शहा पासून ते योगी पासून अनेक मोठे मोठे राष्ट्रीय लेवलचे नेते इथे येत आहेत आणि कार्यकर्त्यांना दमात घेण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. आणि एकंदरीत ह्या इकडच्या जनतेमध्ये पण प्रचंड रोष आहे, त्यामुळं मला ते वाटत नाही फारसं मोठं आव्हान आहे. खर तर हे आव्हान पेरत असताना कुठेतरी सर्व समाजातली जी मतं आहेत ती आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार इथला करतो आहे, पण आनंदराज आंबेडकर जेव्हा प्रचार करायला जातात तेव्हा ते बुद्ध विहारांमध्ये जातात, त्यांच्या समाजातल्या लोकांशी जाऊन बोलतात, इतर समाजापर्यंत ते पोहोचत नाहीत अशी टीका अंतर्गत पद्धतीनं सुरू आहे. यात तथ्य काय आहे आणि का असा आरोप किंवा अशी टीका तुमच्यावर होते? हे जे टीका करणारे असतात ते टीका करत असतात, त्याबद्दल मी लक्ष देत नाही. परंतु एवढं आहे की मी बुद्धविहारा जातो, जिथे मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये जातो, अनेक माझे व्हिडिओ व्हायरल झालेत, मी अनेक म्हणजे काल गुणवंत बाबांच्या तिथे याच्यामध्ये गेलो होतो, अनेक म्हणजे शिवा म्हणजे शिवलिंगचं दर्शन मी घेतलं. मध्येच्या काळात मला ही गावांची नावं आठवत नाही आता, परंतु असं हा तुकडोजी महाराज संत राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांच्या त्या मठामध्ये गेलो होतो, गाडगे महाराजांच्या माझं मी जे हे चालू केलं माझा प्रचार तो संत गाडगे महाराजांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेऊन चालू केलं. त्यामुळे सर्व धर्म समभाव मानणाऱ्यांपैकी मी आहे आणि त्यामुळं मी मस्जिदीमध्ये म्हणजे दर्ग्यावर जाऊन सुद्धा चादर सुद्धा चढवतो
अचलपूरला दर्ग्यावर जाऊन चादर सुद्धा चढवली आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीनं सर्व धर्म समभाव मानणारा मी माणूस आहे आणि त्यामुळं हे जे काही सांगत आहेत ते सपशेल खोटं आहे. ठीक आहे की या इथं खास करून बुद्ध विहारामध्ये जेव्हा मी आलो असं समजतं त्या आजूबाजूचा प्रचंड आंबेडकरी समाज एक संघ एक दिलाने एकत्र येतो, त्यामुळे लोकांना असं वाटत असेल की मी इथे जातो. परंतु मी सर्वच मंदिरामध्ये जातो, सर्व मस्जिदीमध्ये जातो, मला त्याबद्दल कुठलाही म्हणजे हे वाटत नाही. कारण आपण ज्या देशात राहतो त्यामध्ये मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि शेवटपर्यंत भारतीय आहे आणि त्यामुळे या भारतामध्ये राहणारे सर्व जाती धर्माचे लोक हे माझे बांधव आहेत आणि त्यांच्या धर्माचा रिस्पेक्ट करणे हे मी माझं प्रमुख कर्तव्य समजतो. एकीकडे तुम्हाला पाठिंबा मिळालेला आहे वंचित बहुजन आघाडी असेल किंवा मग इतर ज्या समाजातले काही प्रमुख एमआयएम असेल किंवा इतर जे प्रमुख नेते, जसं तुम्ही धनगर समाजाचा उल्लेख केला, स्वतः ओबीसी संघटनेचे प्रमुख असलेला प्रकाश शेंडगे यांचा उल्लेख केलेला आहे, पण कुठेतरी असं वाटतंय का तुम्हाला की हे जे आव्हान आहे ते पेळण्यासाठी काही एक्स्ट्रा मायलेज म्हणजे एक्स्ट्रा माइल गोष्टी कराव्या लागतील, काहीतरी वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील, कारण निवडणुकांच्या संदर्भामध्ये गणित जुळवणं हे महत्वाचं आहे आणि याच्यासाठीचे प्रयत्न सुद्धा सातत्यपूर्ण राहिले पाहिजे आणि ते वर्षानुवर्षाचे राहिले पाहिजे. तर अशी सुद्धा टीका होते ती म्हणजे की आनंदराज आंबेडकर आत्ता निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत, त्याच्या दरम्यानच्या काळामध्ये ते कुठे नव्हते. अशी टीका होत असताना अशा परिस्थितीमध्ये आत्ताच्या काळातल्या प्रचारावर निवडणूक जिंकणं शक्य आहे का? बघा हे जे काही बोलतात, मी 2 वर्षापासून अमरावतीमध्ये कंटिन्युअस येतोय आणि आपण जर पाहिले असेल तर या पूर्ण अमरावतीमध्ये बाबासाहेबांचे वारसदार करूया अमरावतीचे खासदार असे म्हणजे माझ्या मते 6 महिन्याच्या आधीपासूनचे कटआउट्स आणि पोस्टर अख्ख्या अमरावती जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत. त्यामुळं हा जो प्रचार अपप्रचार जे करतात ठीक आहे, ते त्यांचा अपप्रचार करणं त्यांचं म्हणजे त्यांच्या दृष्टीने योग्य वाटत असेल, परंतु लोकांमध्ये जी भावना आहे की इथे आमचा म्हणजे लढण्याचा हा निर्णय हा फार आधीपासून झाला होता आणि त्या दृष्टीने जुळवाजुळव केलेली आहे. आज या इथे म्हणजे आंबेडकरी समाजाची लोक एक संघ झालेली आहेत, त्याचबरोबर या इथे असणारा तमाम अल्पसंख्याक गट आहे तो 80-90% माझ्याबरोबर जुळलेला आहे आणि त्यामुळे मला त्याच्यामध्ये काही मोठं फारसं वेगळं काही होईल असं वाटत नाही. एकीकडे प्रकाश आंबेडकरांनी मविया बरोबर त्यांना घेण्यासाठीचे प्रयत्न हे मवियाच्या नेत्यांकडनं झाले, प्रकाश आंबेडकरांकडनं सुद्धा ते प्रयत्न झाले की मविया बरोबर राहण्याचा, पण मात्र तुम्ही तिथं मवियाला पाठिंबा दिलात. एक पत्र एक समोर गोष्ट आली होती ती म्हणजे की तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. आघाडीला जेव्हा ते मला तेव्हा त्यांनी प्रॉमिस केलं होतं की आम्ही तुमच्यासाठी अमरावती जागा सोडतो, तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. तर म्हटलं ठीक आहे आम्ही पाठिंबा देतो, तुम्ही आम्हाला ही जागा सोडा. आणि ही जागा सोडण्याचं त्यांनी मान्य सुद्धा केलं होतं. आयत्या वेळेला काँग्रेसमध्ये काय राजकारण झालं आणि ही जागा त्यांनी स्वतः लढवायचं ठरवलंय मला माहित नाही, पण त्यामुळे मग आम्ही ते पत्र रिटर्न घेतलंय. म्हणजे आता तुमचं महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. महाविकास आघाडीच्या या अशा पद्धतीच्या म्हणजे चर्चा म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीशी बोलत होतात पण काँग्रेसनं उमेदवार दिलेला आहे, तर विशेषत्वानं काँग्रेस बद्दलचा हा राग आहे की महाविकास आघाडीमधल्या तीनही पक्षांबद्दलचा राग? ते तिन्ही पक्षांनी आज या ज्या पद्धतीचं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये या तिन्ही पक्षाने केलं की या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व छोटे पक्ष असतील म्हणजे VB असेल, रिपब्लिक सेना असेल, कम्युनिस्ट पार्टी असेल, शिकाप असेल किंवा अल्पसंख्याकांमधल्या असणाऱ्या काही पार्ट्या असतील, त्या सर्वांना त्यांनी कोपऱ्याला केलं आणि फक्त तिघांनी आपल्या सीट्स वाटून घेतल्या हे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये आपण पाहिलं असेल की काँग्रेसची अत्यंत चांगलं हवा होती, परंतु त्यांनी तिथेच छोट्या पक्षांना विचारात घेतलं नाही. कोण आहे हा आपला अखिलेश यादव अशा पद्धतीच्या वल्गना केल्या आणि त्यानंतर ते सपशेल तोंडावर पडले. महाराष्ट्रात सुद्धा हे झाल्याशिवाय म्हणजे ते त्यांचं डोकं ठिकाणा येणार नाही असं मला वाटतं. प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे, एकतर म्हणजे खूप दिवस झाले त्याला, आता उद्या तर तुमची एक जाहीर सभा सुद्धा होते ज्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर आणि आनंदराव आंबेडकर हे कित्येक वर्षानंतर एका व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. धार्मिक व्यासपीठ आम्ही असतो, राजकीय व्यासपीठ एकदा एकत्र येतो. आता या राजकीय व्यासपीठावर तुम्ही एकत्र येण्याचं महत्व आणि तुमच्या दृष्टीनं हा क्षण कसा असणार आहे तुमच्या? नाही अत्यंत महत्वाचं आहे, आंबेडकरी समाजाला आणि आंबेडकरी लोकांना एक मेसेज जाणार आहे की या इथं आता आंबेडकरी चळवळ जर वाचवायची असेल तर आंबेडकर घराण्याशिवाय पर्याय नाही आणि आता एक संघ एक दिलाने आपण यांच्याबरोबर राहायला पाहिजे आणि आमच्यातले आता गट तट सर्व संपलेले आहेत. तुम्ही रिप्लेस चळवळीचे गट तट आता पूर्णपणे संपलेले आहेत,
त्यामुळे आंबेडकर घराण्याशिवाय आंबेडकरी म्हणजे विचारांच्या लोकांना आता पर्याय नाही, आणि ते सुद्धा एक संघ झालेले असल्यामुळे ते अत्यंत उत्साहितपणे त्यामध्ये सामील होते असं माझं म्हणणं आहे. एक प्रकारे प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला पाठिंबा, त्याचबरोबर तुम्ही म्हणजे तुम्हाला इतर ज्या पद्धतीने पाठिंबा मिळालेले आहेत, आता भविष्यात सुद्धा अशा पद्धतीनं राजकीय व्यासपीठावर प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे कायमस्वरूपी एकत्र पाहायला मिळणार आहेत आंबेडकरी जनतेला? आता ही युती फिक्स झालेली आहे की फक्त या लोकसभा निवडणुकीपुरतीची ही युती आहे? आता ही दोघांचे विचार हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी जुळणारे तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान आहे, आणि त्यामुळं आमच्यामध्ये तशी फारकत होण्याची गरज नाही. त्यावेळेस आम्ही केलेलं हा एक वेगळ्या प्रकारचं हे होतं की या इथे तरुणाईला वंचित बहुजन आघाडीमध्ये त्या काळामध्ये आणि भारिप बहुजन महासंघ त्यांच्या आधीच्या ह्याच्यामध्ये फार मोठ्या संख्येनं जुने जाणते कार्यकर्ते होते, आणि तरुणांचं असं म्हणणं होतं की आम्हाला कुठेही वाव मिळत नाही. मग वेगवेगळे गट तट निर्माण व्हायचे, आणि त्यामुळेच मी रिप्लेस सेना ही तरुणाईची एक संघटना निर्माण केली होती, आणि तिला प्रचंड मोठ्या संख्येनं म्हणजे प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच आम्ही हिंदू मिलचं सुद्धा आंदोलन आम्ही यशस्वी केलं होतं. अनेक आंदोलनं या रिप्लेस सेनेतर्फे आम्ही केलेली आहेत, आणि मला असं वाटतं की त्यामुळं एक प्रकारे आंबेडकर चळवळीमधले गट तट संपले. तर हे होते प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर. हे मुद्दाम उल्लेख करण्याचं कारण म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आता भविष्यात सुद्धा राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा हे दोन्ही बंधू एकत्र पाहायला मिळतील आंबेडकरी जनतेला, आणि तसंच ते राज्यातल्या राजकारणाला सुद्धा. अमरावतीच्या राजकारणामध्ये उद्या दोन्ही बंधू एका व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत, आणि ही नांदी असणार आहे असं सुद्धा आनंदराज आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा त्यांनी म्हटला, ते म्हणजे की त्यांच्याबद्दलचा अपप्रचार करण्यात येतो आहे. वास्तविक देश प्रथम आणि त्या दृष्टिकोनातनं सर्व जाती धर्म जे आहेत ते मतदारच नाहीत तर इतरही लोक आपले आहेत असं मानण्याची वृत्ती ही त्यांची आहे असं ते म्हणत आहेत. तर अमरावतीमधनं या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचा प्रतिसाद हा आनंदराज आंबेडकरांना मिळतो हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे. आत्ता इथं थांबतो आहोत. कॅमेरामन मंगेश आमरेसह मी हर्षदा परब मुंबई तकसाठी.